नमस्कार मित्रांनो, आज श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव आहे. सिद्धिविनायक कॉलनी अमरावती येथील हा सोहळा आपण आज बघणार आहोत. तर चला तर बघूया गजानन महाराजाचा प्रगट दिन सोहळा. Thank you.
पुरुषांनी दिव्य अशा आत्म्याने आजच्या 23 फेब्रुवारीला जो अवतार घेतला ते म्हणजे संत श्री गजानन महाराजांच्या सुंदर स्वरूपामध्ये एक वैराग्यामध्ये गाठ घ्यायचं. किम प्रयोजनार्थ, काय कारण आहे, काय उद्देश आहे, कुठला हेतू आहे? तर भरकटलेल्या जीवाला सुंदरसं मार्गदर्शन करण्याकरता. म्हणून आम्ही वैकुंठवासी, मूळ ऍड्रेस कुठला आहे? आम्ही वैकुंठवासी. जिथे जायला नको तिथे जात आहे, जे बघायला नको ते बघत आहे हे जगत, जे खायला नको ते खात आहे. शास्त्राने संतांनी ज्या गोष्टीचा ज्या आहाराचा निषेध केलेला आहे त्याचं ते स्वीकार करत आहे. अरे अरे अरे, आणि मानव असून हा पशु झालेला आहे म्हणून हा कोरणा आलाय. माणसाने माणसाचा धर्म सोडलाय, माणसाने माणसाची माणुसकी सोडलाय म्हणून कोरणा आला होता बरा. त्याकरता असं या बिघडलेल्या रस्ता बिस्कटलेल्या त्या माणसाला मार्गदर्शन करण्याकरता प्रत्यक्ष अशा विभूतीने जो अवतार घेतला ती विभूती म्हणजे गजानन महाराज. त्याकरता बाबांनी फार मोठा संदेश तुम्हाला मला दिलाय की कोणी न अवतरले साक्षात भगवंत आहे. पण भगवंताने संत रूपाने का अवतार घेतला? कारण संतची जर कृपा तुमच्यावरती झाली तर तुम्ही ईश्वराला कृपेस पात्र. हा अभंगातून आताच भाव आपण ऐकला की हरी प्राप्तीस उपाय ग्रामे संत. प्रत्यक्ष भगवंत कधी कधी संत रूपाने या पृथ्वीवर अवतरित होत असतात. प्रत्यक्ष भगवंतच असतात. सर्व सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. कर्तुम अकर्तुम काय सामर्थ्य असतं त्या संतांकडे? तर कर्तुम अन्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. अरे करीन ते काय येणार महाराज? त्यांच्या मनामध्ये जो संकल्प आला तो संकल्प सहज सहज पूर्ण होऊ शकतो असं त्यांचं म्हणतो आहे. Thank you.